माझे नाव सुलभा आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर माझी सुनबाई कामाला लागली. ती रात्रभर घराबाहेर पडायची आणि मला म्हणायची की तिला नाईट ड्युटी मिळाली आहे. मी काय म्हणायला गेले तर ती मला म्हणायची, आई माझे थोडेच दिवस नाईट ड्युटी आहे, नंतर दिवसाची ड्युटी चालू होईल. पण ती तर दर महिन्याला 50,000 रुपये घरी आणायची. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटत होते की ती अशिक्षित आहे. मग ती असे कोणते काम करत होती जिथे तिला 50,000 रुपये पगार भेटत होता. जेव्हा ती सकाळी कामावरून घरी यायची तेव्हा ती खूप दमलेली असायची आणि तिच्या अंगावर ओरखडेसुद्धा असायचे आणि कधीकधी कपडे फाटलेले देखील असायचे. एक दिवस मला तिच्यावर संशय आला म्हणून मी तिच्या मागे मागे गेले. तिथे सुनबाईचे काम पाहून माझा जीवच गेला, कारण तिथे तर माझा एकुलता एक मुलगा होता ज्याचे लग्न मी खूप मोठ्या धुमधडाक्यात केलं होतं. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी माझ्या मुलाला रात्रंदिवस कष्ट करून लहानाचा मोठा केला होता. त्याचे शिक्षण पूर्ण केले होते जेणेकरून तो मोठा झाल्यावर माझ्या म्हातारपणाचा आधार व्हावा. पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. असे काही घडू शकते हे मी स्वप्नातसुद्धा पाहिले नव्हते. एक दिवस मुलगा कामावरून येताना त्याचा रोडमध्ये मोठा अपघात झाला. डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये खूप प्रयत्न करूनही त्याचा मृत्यू झाला. माझ्यासाठी हा धक्का खूपच मोठा होता. माझा तो एकुलता एक मुलगा होता, तोच माझ्या आयुष्याचा आधार होता, ज्याच्या आधारावर मी जिवंत राहिले होते. आता तर मला जगण्याची आशासुद्धा नव्हती. त्याच्याऐवजी देवाने मला मरण द्यायला हवे होते. त्याचे जाणे म्हणजे माझ्यामधला माझा जीवच काढून घेण्यासारखे होते. त्याचे अचानक माझ्यापासून दूर जाणे मला सहन झाले नाही आणि मी खूप आजारी पडले आणि हंतरुण पकडले. माझी तरुण सून जिच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती ती आता विधवा झाली होती. ती सतत रडायची, स्वतःला त्रास करून घ्यायची. कदाचित ती माझ्यापेक्षा जास्त दुःखी असेल. माझे तर आयुष्य निघून गेले होते पण तिचे आयुष्य नुकतेच सुरू झाले होते. आणि 1 वर्षाचा माझा निष्पाप नातू ज्याने वडिलांना नीट पाहिलेही नव्हते, त्यांचे शब्द नीट ऐकलेही नव्हते, ते बाळ 1 वर्षाचं असतानाच अनाथ झालं होतं. माझ्यासमोर एकापेक्षा एक मोठे दुःख उभी होती. माझ्या सुनेला पाहून मला माझ्या भूतकाळाची आठवण यायची. जणू काही तेच दिवस माझ्यासमोर परत उभे आहे असे वाटायचे. या दुःखाने माझा जीव तिळ तिळ तुटत होता. जेव्हा मी माझ्या सुनेला रडताना पाहिजे तेव्हा मला माझे तारुण्य आठवायचे. माझ्या नातवाला पाहून तरी माझे दुःख थोडे तरी कमी व्हायचे. आता नेहमी माझ्या मनात विचार यायचा की आता आमचं सर्वांचं पुढे काय होणार, कारण माझ्या हातात आता काहीच राहिले नव्हते आणि मीही काही काम करू शकत नव्हते. ही माझी असहाय्यता मला आतून खात होती, त्यामुळे माझी अवस्था सावरण्याचे नावच घेत नव्हती आणि मी जमा केलेली पुंजीही आता संपत आली होती. मला सतत काळजी लागून राहायची की आता हे घर कोण सांभाळणार, जबाबदाऱ्यांचा भार कोण उचलणार. मी लाचार झाले होते. मी एकटीच होते जी घरासाठी काहीतरी करू शकत होते. सुनबाई होती पण ती खूप लहान होती आणि ती देखील एका लहान मुलाची आई होती. मी तिला सांगू शकत नव्हते की बाहेर जा आणि पैसे कमव. माझे मन तिला असे म्हणायला परवानगी देत नव्हते. ती माझी मुलगी नसली तरी तिचे दुःख मला समजत होते, कारण मीही माझ्या तरुणपणी माझा नवरा गमावला होता आणि आता म्हातारपणी माझ्या मुलाला गमावले होते. मुलाच्या दुःखाची माझ्यापेक्षा जास्त जाणीव कोणाला असेल. तरुण मुलाला मरताना मी पाहिले होते. माझ्या या कमकुवत डोळ्यांनी त्याचा अंत्यविधी पाहिला होता. मला माहिती होते की माझ्या सुनेच्या माहेरच्या लोकांनाही खूप मोठा धक्का बसला होता, कारण त्यांचीसुद्धा तरुण मुलगी विधवा झाली होती. त्यामुळेच मी सुनेला घर चालवण्यासाठी काहीच बोलले नाही. जे काही करायचं होतं ते आता मलाच करायचं होतं. म्हणून मी खूप कष्टाने बेडवरून उठले. 2 पावलं पुढे टाकली होती की मी अडखळले आणि खाली पडले. पडल्यामुळे माझ्या हाताला मार लागला. पडल्यामुळे मी ओरडले, त्यामुळे माझी सून माझ्याकडे धावत आली. मला पाहून सून रडायला लागली आणि उठायला मदत करू लागली. मोठ्या कष्टाने तिने मला उचलून बेडवर झोपवले आणि डॉक्टरांना बोलवायला बाहेर पळाली, कारण डॉक्टर आमच्या शेजारीच राहत होते. जेव्हा मी पडले तेव्हा डॉक्टर त्यांच्या क्लिनिकमध्येच निघाले होते, पण सुनेचा आवाज ऐकून ते आमच्या घरात आले आणि मला चेक करून औषधं दिली. त्यांनी मला हाताचा एक्सरे काढायला सांगितला
आणि ते निघून गेले. मला जास्त वेदना होऊ नयेत म्हणून त्यांनी मला पेन किलर दिली. डॉक्टर गेल्यानंतर माझी सून म्हणाली, आई चला आपण दवाखान्यात जाऊ, मोठ्या डॉक्टरांकडून चेकअप करून घेऊ. मी तिला म्हणाले, नाही बेटा मी ठीक आहे. मी तिला खोटे बोलले होते, खरं तर माझा हात खूपच दुखत होता. पण मी तिला काय बोलणार, माझ्याकडे डॉक्टरांसाठी पैसे नव्हते आणि मला माहिती होते की डॉक्टरांनी खूप चाचण्या लिहून दिल्या असत्या आणि त्यासाठी 1000 रुपये गेले असते. माझ्याकडे घरात फक्त 30,000 रुपये उरले होते, ज्यामध्ये महिना घालवणेही कठीण झाले असते. सुनबाई म्हणाली, आई मला माहिती आहे तुम्ही पैशांच्या कमतरतेमुळे असे म्हणत आहात, पण काळजी करू नका, मी काहीतरी करेल. माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत आणि ते तुमच्यासाठी पुरेसे आहेत. असे म्हणत तिने मला आधार दिला आणि दवाखान्यात घेऊन गेली. तिने माझे काहीही ऐकले नाही आणि माझ्या विचारानुसार तिथे खूप पैसे खर्च झाले असेल, कारण माझा हात फ्रॅक्चर झाला होता. डॉक्टरांनी माझ्या सर्व काही टेस्ट करून घेतल्या. संध्याकाळी आम्ही घरी आलो. सुनबाईने माझ्याकडून एकही पैसा घेतला नव्हता, सर्व खर्च तिने स्वतः केला होता. तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले हे मला समजत नव्हते. मी तिला विचारले की हॉस्पिटलचे बिल किती आले आहे, पण तिने मला हे उत्तर दिले नाही आणि वेगळा विषय काढून विषय टाळला. मी काही दिवसातच बरी झाले. घर खर्च अजूनही सुरळीत चालू होता. बाहेरच्या लोकांबरोबरच मलाही प्रश्न पडला होता की घरात पैसे कुठून येतात. मी माझ्या नातवाबरोबर दुकानात गेले होते तेव्हा परत येताना मला शेजारची बाई भेटली. माझ्या मुलाच्या अचानक मृत्यूबद्दल ती माझ्याकडे शोक व्यक्त करत होती. मी दुःखी मनाने तिचे बोलणे ऐकत होते, पण ती बोलता बोलता म्हणाली की तुम्ही तुमचे घर कसे चालवता आता, तुम्ही आजारी आहात आणि तुमचा मुलगा हे जग सोडून गेला आहे. त्या दिवशी मी तुमच्या सुनबाईला ऐका. ती बोलता बोलता थांबली कारण तिथे माझी सुनबाई आली होती. माझी सून त्या बाईला म्हणाली, मावशी कशा आहात तुम्ही. तेव्हा त्या बाईने तोंड वाकडे करून उत्तर दिले आणि तिथून निघून गेली. त्या बाईच्या अपूर्ण गोष्टीमुळे मी उदास झाले होते. ती नेमकी कशाबद्दल बोलत होती हे मला समजतच नव्हते. मग आम्ही तिथून घरी आलो. दुसऱ्या दिवशी मी नातवासोबत सुनबाईच्या खोलीत खेळत होते. घरातला किराणा भरण्यासाठी सुनबाई बाजारात गेली होती. घरातले अजून काही सामान आणायचे होते जे संपले होते. खेळता खेळता नातू झोपी गेल्यावर मी त्याला बेडवर झोपवले आणि त्याच्या बाजूला उशी मांडली. उशी उचलताच मला त्याच्या खाली एक लिफाफा सापडला. तो मी लिफाफा उचलला आणि उघडून पाहिला तर ते माझे हॉस्पिटलचे बिल आणि चाचण्यांचे रिपोर्ट होते. हॉस्पिटलचे बिल पाहून माझ्या छातीत धस्स झालं. हॉस्पिटलचे बिल 20,000 रुपये होते. त्या दिवशी हॉस्पिटल पाहून मी आधीच विचारात पडले होते, जितके मोठे आणि छान हॉस्पिटल होते तितकाच खर्चही जास्त येईल, पण मला एवढ्या बिलाची कल्पना नव्हती. पण मग सुनेकडे एवढे पैसे कुठून आले? मी तोच विचार करत होते की मला दरवाजा वाजल्याचा आवाज आला. मी पटकन तो लिफाफा होता तिथे उशी खाली ठेवला आणि जाऊन दार उघडले. सुनबाई दारात उभी होती आणि तिच्या हातात बऱ्याच पिशव्या होत्या, ज्यांना धरून ती दोन्ही हातांनी अवघडून उभी होती. ती मला म्हणाली की आज आम्ही खूप थकलोय. हे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि म्हणाले, आम्ही म्हणजे कोण? तू कोणाबद्दल बोलत आहेस? माझ्या प्रश्नावर तिने लगेच विषय बदलला आणि पटकन म्हणाली की हे सर्व सामान खरेदी करून मी खूप थकले आहे. माझ्यासोबत शेजारची प्रतीक्षासुद्धा आली होती, त्यामुळे आम्ही खूप फिरलो आणि दमलो. माझा तिच्यावर विश्वास बसत नव्हता, कारण ती गेल्यावर प्रतीक्षा माझ्याकडे घरी आली होती आणि बराच वेळ माझ्यासोबत गप्पा मारत बसली होती. मग ती तिच्यासोबत कशी काय जाऊ शकते? पण मी गप्प राहिले. माझ्या नजरेतून नक्कीच काहीतरी चुकत होतं. त्या दिवशी शेजारच्या बाईचे अपूर्ण बोलणे आणि आज सुनबाईचे असे वागणे, तिचा विषय बदलणे मला खूप विचित्र वाटत होतं. मी विचार करतच होते की माझ्या सुनेने मला हाक मारली. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा ती मला म्हणाली, आई मी नोकरी करायचं ठरवलं आहे आणि उद्यापासूनच जाणार आहे. तिचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. मी तिला म्हणाले,
बाळा, तुला कामाला जायची काहीच गरज नाही ग, मी स्वतः काहीतरी काम करेल. मी तिला नकार दिला, पण तिने माझे काहीही ऐकले नाही. तिच्या नोकरीला जाण्याने माझ्या मनात थोडी भीती निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले. मला वाटलं की सुनबाई आजपासून कामाला जाईल, त्यामुळे मी नाश्ता बनवला. काहीही झालं तरी ती घरासाठी काम करणार होती. मग मी सुद्धा विचार केला की मी तिला घरकामात मदत करेल, आजपासून घरातली सर्व कामे करेल. असा विचार केला जेणेकरून तिला काहीही अडचण येणार नाही. नाश्ता बनवून झाल्यानंतर सुनबाई किचनमध्ये आली आणि माझ्याकडे आश्चर्याने पाहून म्हणाली, आई तुम्ही नाश्ता का बनवला, मी बनवला असता ना? तिच्या या प्रश्नावर मी हसले आणि म्हणाले, अगं तू बाहेरचे सुद्धा काम करणार आणि घरातले सुद्धा, मग तुला जास्त त्रास होणार नाही का? तुला आता कामाला जायचे असेल ना, जा घे उरकून पटकन. ती हसायला लागली आणि म्हणाली, मला आत्ता कामाला जायचे नाही आई, माझी नाईट ड्युटी आहे, रात्री जायचे आहे. तिचे हे उत्तर ऐकून मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारलं, रात्री का जावं लागणार? मी विचारल्यावर ती म्हणाली, आई नवीन नवीन नाईट ड्युटीच करावी लागणार आहे. ती खूप सहजपणे म्हणाली की नाईट ड्युटी आहे. मी हे ऐकून गप्प झाले. मी विचार करत होते की माझा नातू, तिचा मुलगा रात्रभर आईशिवाय कसं काय राहणार? माझ्या डोक्यात नाही ते विचार यायला लागले होते. मी तिला काय विचारणार तोच ती नाश्ता घेऊन बाहेर गेली आणि मलाही बाहेर बोलवले. मी अस्वस्थ झाले होते. रात्री ती का ड्युटी करणार हे मला समजतच नव्हते. असेच दिवस जात होते. संध्याकाळ झाली की सून स्वयंपाकाची तयारी करून आम्हाला 7 वाजता जेवायला द्यायची. तीही आमच्यासोबत जेवायची, तिच्या मुलाला जेवण भरवायची आणि गुपचूप नाईट ड्युटीसाठी निघून जायची. मी तिला नाईट ड्युटीला जाण्यापासून खूप थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण तिला मी थांबवू शकले नाही. ती कामाला निघून गेली होती. माझा मुलगा जिवंत असता तर सुनबाईला कामाला यावेळी जावे लागले नसते. त्या दिवशी मी देवाकडे पहिल्यांदा तक्रार केली होती, माझा मुलगा जिवंत असता तर मीही एवढी लाचार झाले नसते. आम्ही दोघे झोपल्यानंतर अचानकच माझा नातू रडू लागला. रात्रीचे 1 वाजले होते. मला वाटले की त्याला भूक लागली असेल, पण त्याला दूध देऊनही त्याचे रडणे काही थांबले नाही. त्याला असे रडताना पाहून मलाच रडायला यायला लागले होते. त्यावेळी त्याला आईची गरज होती. मी एक आजी म्हणून त्याच्यावर खूप प्रेम करत होते, पण त्याच्या आईची तर जागा भरून काढू शकत नव्हते. त्याला पुन्हा झोपवण्यासाठी काय करावे हे मला समजतच नव्हते. लाख प्रयत्न करूनही तो झोपला नाही. मी खूप थकले होते. मी त्याला घेऊन बाहेर अंधारात फिरूसुद्धा शकत नव्हते. मी सुनबाईला फोन केला तर तिने तो उचललासुद्धा नाही. माझे हृदय धडधड करू लागले होते. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर नातू स्वतः थकला आणि झोपून गेला. रात्र अशीच निघून गेली होती. सकाळ होताच माझी नजर दारावर गेली. सूर्य वर आला होता. सूर्यप्रकाश जमिनीवर पसरला होता. सकाळचे 7 वाजले होते. सुनबाई कामावरून घरी आली होती. मी तिच्याकडे पाहिले तर तिचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. मी तिला नाश्त्यासाठी बोलवले तर ती म्हणाली, ती खूप थकली आहे. ती तिच्या खोलीत गेली. मग मी सुद्धा काही बोलले नाही. मला वाटले की ती रात्रभर काम करून थकली असेल. मी तिला स्वतः झोपायला जायला सांगितले होते. दुपारी फ्रेश झाल्यावर ती माझ्याजवळ आली आणि आम्ही गप्पा मारू लागलो. मग गप्पा मारता मारता मी तिला विचारले की तुझी दिवसाची ड्युटी होऊ शकत नाही का? तेव्हा ती मला म्हणाली, आत्ता सध्या तर नाही, काही दिवसांचीच गोष्ट आहे आई, थोड्या दिवसानंतर दिवसाची ड्युटी चालू होईल. मग मीही गप्प बसले. मी तरी तिला काय म्हणू शकत होते. माझी तब्येत ही अशी होती की मला काहीही काम करता येत नव्हते. मला तिला काहीही बोलण्याचा अधिकारच नव्हता. माझ्याकडे गप्प बसण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. एके दिवशी सकाळी मी माझ्या सुनेची वाट पाहत होते. सकाळचे 8 वाजून गेले होते तरीही ती अजून आली नव्हती. माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले होते. 9च्या सुमारास ती घरी परत आली आणि सरळ तिच्या खोलीत गेली. मी तिला पाणी देण्यासाठी तिच्या खोलीत गेले, पण तिच्या अंगावर ओरखडे पाहून आणि फाटलेली कपडे पाहून माझ्या हातून ग्लास खाली पडला. माझा हात
माझ्या चेहऱ्यावर होता. मला माझे जग नाहीसे झाल्यासारखे वाटत होते. मला पाहून ती सुद्धा घाबरली होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे पांढरा झाला होता. तिने पटकन खांद्यावरून पदर घेतला आणि ते ओरखडे लपवले. पण आता काय उपयोग होता? मी ते ओरखडे पाहिले होते. तिचे हे रूप पाहून मी थक्क झाले होते. मनात नाही तसले विचार येऊ लागले होते. नशिबाने हे माझ्यासमोर काय उभे केले होते? मी विचारातच हरवले होते की ती माझ्यासमोर आली आणि मला तिने हलवले. त्यामुळे मी शुद्धीवर आले. मी खूप कष्टाने तिला विचारले, हे सर्व काय आहे? ती मला म्हणाली, काल रात्री माझे एका मुलीसोबत भांडण झाले. त्याच भांडणात तिने मला ओरखडले आणि माझे कपडे थोडी फाटली. हे बोलून तिने नजर खाली केली. मी तिला म्हणाले, का भांडला ग तुम्ही? पण ती म्हणाली, जाऊ द्या नाही, तुम्ही इथे बसा, मी तुमचे औषध घेऊन येते. तुमच्या औषधाची वेळ झाली आहे, ती काळजीने म्हणाली आणि लगेच बाहेर निघून गेली. आज मला माझ्या मुलाची खूप आठवण येत होती. माझा मुलगा जिवंत असता तर आज हे दिवस मला पाहायला मिळाले नसते. माझ्या सुनेला रात्रभर घराबाहेर राहावे लागले नसते आणि ना तिच्यावर लोकांनी नाही ते प्रश्न केले असते. माझे डोळे अश्रूंनी भरले होते. माझी सून मला औषधं घेऊन आली आणि मला रडण्याचे कारण विचारले. मी तिला काहीच उत्तर दिले नाही. तिने मला मिठी मारली आणि तीसुद्धा रडू लागली होती. महिना संपायला 2 दिवस बाकी होते. 2 दिवसांनी तिचा पगार भेटणार होता. मीही पगाराची वाट पाहत होते, कारण दूध विक्रेत्यापासून ते रेशन विक्रेत्यापर्यंतचे पैसे थकले होते. शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी तिचा पगार मिळाला. त्या दिवशी सुनबाई घरी पगार घेऊन आली आणि माझ्या हातात पगाराचा लिफाफा ठेवला. मी तिला पाहिले तेव्हा ती आनंदी होती की दुःखी होती मला काही समजलेच नाही. मी लिफाफा उघडला आणि माझे डोळे विस्फारले, कारण त्यात खूप पैसे होते. माझ्यावर आश्चर्याचा डोंगर कोसळला होता. मी ते पैसे मोजले तर ते 50,000 रुपये भरले. मी ते 50,000 रुपये बाजूला ठेवले आणि सुनेकडे पाहिले. मी तिला विचारले, एवढे पैसे कुठून आलेत? माझा प्रश्न ऐकून ती म्हणाली, आई मी खूप थकले आहे, मला झोपायचे आहे. पैसे पाहून माझी शुद्ध हरपली होती. माझे मन पूर्ण संशयात गेले होते. एका अशिक्षित बाईला महिन्याला 50,000 रुपये पगार कसा मिळेल? हे कसं काय शक्य होतं की ती महिन्याला 50,000 रुपये कमवत होती, ते सुद्धा रात्रीचे काम करून? मला काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. सून जेव्हा दुपारी उठली आणि किचनमध्ये आली तेव्हा मी तिला शांतपणे पाहत होते. मला तिचा चेहरा आजारी जाणवत होता, म्हणून मी तिला पगाराबद्दल काहीही विचारले नाही. नेहमीप्रमाणे ती 8 वाजता कामावर जायला निघाली. ती गेल्यावर मी लगेच उठले आणि तिच्या खोलीत गेले. मी तिची संपूर्ण खोली शोधली. आता फक्त एकच ड्रावर उरला होता. मी थरथरत्या हाताने तो ड्रावर उघडला तर त्यात एक मोठी फाईल होती. मी घाबरत घाबरत ती फाईल उचलली आणि वाचायला सुरुवात केली. ते वाचून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं. काय करावं ते मला काहीच समजत नव्हतं. 12 नंतर मी तिथून बाहेर आले. मी सर्व काही पूर्वीप्रमाणेच ठेवले होते. मला आता शोधून काढायचे होते की ते हे सर्व का करत होती. दुसऱ्या दिवशी मी तिच्यावर नजर ठेवली. मी माझ्या बाच्चीला सकाळी लवकर घरी बोलवले होते. सुनबाईने विचारले तर मी म्हणाले की माझी तब्येत खराब आहे, रात्री मला झोप येत नाही, म्हणून माझ्यासोबत 4 दिवस राहायला बाच्चीला बोलवले आहे. हे ऐकून सुनबाई एकदम गप्प झाली होती. जेव्हा सुनबाई संध्याकाळी घरातून कामाला बाहेर पडली तेव्हा मी बाच्चीला घरी थांबवून सुनबाईच्या मागे मागे गेले. मी माझ्या बाच्चीला सगळं समजावून सांगितलं होतं. माझ्या नातवाला बाच्चीजवळच सोडले होते. मीही रिक्षा करून सुनबाईच्या रिक्षाचा पाठलाग केला. तिने एका ठिकाणी रिक्षा थांबवली. मीही थोड्या मागे रिक्षा थांबवली आणि खाली उतरले. सुनबाई तिथून एका गल्लीत चालत जात होती. मीही तिच्या मागे मागे चेहरा लपून चालत होते. शेवटी ती एका ठिकाणी पोहोचली. ते ठिकाण पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण तो एक डान्स बार होता. म्हणजे ही इथून 50,000 पगार आणायची? तिथले सगळं विचित्र चित्र पाहून मी तिथेच बेशुद्ध झाले. मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझ्याजवळ सुनबाई बसली होती. मला तिचा खूप राग आला होता.
मी तोंड फिरवले तर ती रडायला लागली आणि रडत रडत म्हणाली, आई आई माझ्याकडे कोणताच मार्ग नव्हता हो, तुम्हाला तुमच्या तब्येतीमुळे काम करता येत नाही आणि मीही एक अशिक्षित असल्यामुळे मला कोणतेही काम मिळत नव्हते। मी काम शोधण्यासाठी घरातून बाहेर पडले तेव्हा माझी तारासोबत ओळख झाली। ती पण माझ्यासारखीच होती। तिनेच मला या डान्स बारची माहिती सांगितली। मी तिला पहिला नकार दिला होता पण ती मला म्हणाली की इथे फक्त नाचायलाच लागणार आहे। त्यावेळेस तुम्ही पडल्या होत्या आणि तुमचा हात फ्रॅक्चर झाला होता। हॉस्पिटलला खूप पैसे लागणार होते। नाईलाजाने मीही या कामाला तयार झाले आणि मला एक महिना अगोदर ॲडव्हान्स पैसे मिळाले। त्यांनी माझ्याकडून या कामाबद्दल फाईलमध्ये लिहून घेतले होते। त्या फाईलची प्रत त्यांच्याकडे आणि माझ्याकडे पण आहे। जेव्हा मला नीट डान्स करता येत नव्हता तेव्हा इतरांप्रमाणे मलाही तेथील मोठ्या मुलींकडून मार खायला लागायचा। त्यामुळेच माझ्या शरीरावर ओरखडे असायचे आणि त्यामुळेच थोडे कपडे फाटलेलेसुद्धा असायचे। पण आई मला भरपूर पैसे मिळायचे हो। मी घरी फक्त महिन्याला 50,000 रुपये आणायचे पण खरं तर मला खूप सारे पैसे मिळायचे। मला माहिती होतं मी जास्त पैसे आणले तर तुम्ही विचारसाल की एवढे पैसे कुठून आणले। मला माफ करा आई, मी लाचार होते हो। पैसेच कमावले नाही तर मी माझ्या मुलाचे भविष्य कसे घडवले असते। मी तिचं शांतपणे ऐकून घेतले होते। मला तिचे खूप वाईट वाटत होते। मी तिला गप्प केले आणि खूप समजावून सांगितले। त्या फाईलमध्ये लिहिल्याप्रमाणे तिच्या कामाची मुदत संपल्यावर आम्ही काही दिवसांनीच ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेलो। आता मी आणि माझी सून दुसऱ्यांच्या घरातले धुण्या भांड्यांचे काम करतो, लोकांची घरे स्वच्छ करतो आणि कष्ट करून आमच्या हक्काची भाकरी खातो। फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल। धन्यवाद।